नमस्कार मंडळी, आपल्या दुर्गवटा चॅनलच्या पनायकाची भाग दुसऱ्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आणि आपण आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये पनायकाची भाग पहिला भाग पाहिला की ज्याच्यामध्ये आपण सर्व बौद्ध लेणी पाहिले। जसं की हा म्हणाला, आत्तापर्यंत आपण बौद्ध लेण्या पाहिल्या, पण आता याच्या पुढे आपण नाथ संप्रदाय, त्याच्यानंतर शैव आणि गाणपत्य या विविध पंथांच्या लेण्या सुद्धा आपण पाहणार आहोत। सो पनायकाची ही अशी एक असा एक लेणी समूह आहे की जिथे आपल्याला अनेक पंथांच्या लेण्या एकाच ठिकाणी पाहायला मिळतात। सो आजच्या आपल्या पनायकाजीच्या दुसऱ्या भागाला आपण सुरुवात करूया। सो लेट्स गो। मंडळी, हे जे लेणे तुम्ही समोर पाहत आहात, येथून नाथ संप्रदायाशी निगडीत लेण्या सुरू होतात। पन्हाळेकाजी येथील हे लेणे क्रमांक 14 आहे। या लेण्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजू जसं आपण बघतोय तशी नाथ संप्रदायाशी निगडीत शिल्प कोरलेली आहेत। ही जी शिल्प आहेत ती नाथसिद्धांची शिल्प म्हणून प्रसिद्ध आहेत। प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला मिळून एकूण 12 शिल्प येथे कोरण्यात आली आहेत। या लेणीच्या प्रवेशद्वारावरील ललाटा बिंबावर गणेशाचे शिल्प कोरलेले आपल्याला दिसते। प्रवेशद्वाराच्या डावीकडील भिंतीवर असणाऱ्या पहिल्या शिल्पामध्ये एक स्त्री दाखवली असून तिने हातात कमंडलू पकडला आहे। तिने परिधान केलेले वस्त्र हे तिच्या मागे असलेल्या घटाला स्पर्श करीत आहे, तसेच तिच्या लगत असलेल्या शिल्पामध्ये एक तपस्वी तप करीत बसले आहे असे दृश्य दाखवले आहे। हे तपस्वी असून त्यांच्या डोक्यावर चंद्रकोरीच्या आकाराचे एखादे राजचिन्ह दाखवले आहे। ते तपस्वी अर्ध मत्स्येंद्र आसनामध्ये बसले असून त्यांचा चेहरा समोर असलेल्या शिल्पाच्या दिशेने वळलेला दाखवला आहे। याच्या खाली जेव्हा आपण जातो त्या दुसऱ्या शिल्प ओळीमध्ये डावीकडील शिल्पामध्ये व्यक्ती जी दाखवली आहे ती सुखासनामध्ये बसली आहे। त्यांच्या उजव्या हातात गदा पकडलेली असून त्यांचा डावा हात त्यांनी त्यांच्या गुडघ्यावर ठेवला आहे। याच्या लगत असलेल्या शिल्पामधील व्यक्ती पद्मासनामध्ये बसलेली असून ती ध्यानस्थ अवस्थेत आहे। त्यांच्या खांद्यालगत आपल्याला दोन हात मनगटामध्ये आणि पायाजवळ दोन्ही पाय घोट्यामध्ये तुटलेले दिसत आहेत। आता आपल्या मनी येईल की ह्यामागे नेमकं कारण काय असावं, तर ह्यामागची कथा अशी की नाथ संप्रदायामध्ये चौरंगनाथ यांची एक कथा आली आहे। ती अशी की चौरंगनाथ यांच्या सावत्राईने त्यांचे हात मनगटात व पाय घोट्यामध्ये तोडले होते आणि तेच हात व तेच पाय मच्छिंद्रनाथ यांनी पुन्हा जोडले। त्याच कथेचं एक शिल्परूप आपल्याला येथील या पॅनलमध्ये पाहायला मिळतं। या खाली असलेल्या तिसऱ्या शिल्पपट्टामध्ये डावीकडील शिल्पामध्ये एक व्यक्ती दाखवली आहे। ही व्यक्ती उकिडवी बसलेली आहे व त्याच्या बाजूला असलेला पेटी उघडण्याचा ती प्रयत्न करत आहे किंवा ती पेटी उघडत आहे असे दृश्य इथे कोरण्यात आले आहे। याच्या बाजूला जेव्हा आपण बघतो तेव्हा याच्या बाजूला एक माणूस दाखवलेला असून तो बहुधा चालत असावा। त्याच्या डाव्या हातामध्ये त्यांनी एक बाऊल पकडलेला आहे व त्याच्या उजव्या हातामध्ये त्याने सोटा धरलेला आहे। आता जेव्हा बाऊल आणि सोटा या दोन गोष्टी त्यांनी हातात पकडल्या त्यावरून आपण एक निष्कर्ष काढू शकतो की हा मनुष्य कुठचं तरी वाद्य वाजवत आहे। तर आम्ही याच्यावर थोडा रिसर्च केला व त्यावरून आम्हाला असं लक्षात आलं की हे वाद्य म्हणजे आज ज्याला आपण सिंगिंग बाऊल असं म्हणतो ते हे वाद्य आहे। आज हे वाद्य नेपाळ या देशामध्ये मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतं। नेपाळमध्ये हे वाद्य हँगँग या नावाने प्रसिद्ध असलेलं आपल्याला सापडतं। या प्रवेशद्वाराच्या उजवीकडे आपल्याला अजून 6 शिल्प कोरलेली दिसतात। या 6 शिल्पांपैकी पहिल्या शिल्पामध्ये एक स्त्री दाखवली आहे। त्या स्त्रीच्या मागे व पुढे दोन मुले उभी असलेली दाखवली आहेत। यालाच खेटून असलेल्या बाजूच्या शिल्पामध्ये एक पुरुष दाखवला असून त्याच्या मागे व पुढे त्याचे दोन सेवक दाखवले आहेत। या शिल्पामध्ये असलेल्या पुरुषाच्या उजव्या हातामध्ये त्याने काहीतरी वस्तू पकडलेली आहे, परंतु ती वस्तू नेमकी काय आहे, कोणती आहे हे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही। याच्या डाव्या हातामध्ये त्याने त्रिशूळ सदृश कुठची तरी एखादी वस्तू पकडली असावी।
या खाली असलेल्या दुसऱ्या शिल्पपट्ट्यामध्ये दोन शिल्पे कोरलेली आहेत. यामधील पहिल्या शिल्पात एक बसलेली पुरुषाकृती कोरलेली आहे व त्याच्या समोर तिपाई असून त्या तिपाईवर एक वाडगा ठेवलेला आहे असे दृश्य कोरण्यात आले आहे. या लगतच्या शिल्पामध्ये सुद्धा बसलेली एक पुरुषाकृती कोरलेली आहे, परंतु या समोर कोरलेली वस्तू नेमकी कोणती आहे हे आपल्याला निश्चितपणे ओळखता येत नाही. या खाली जसं आपण बघत आहात तिसरा शिल्पपट्ट सुद्धा आहे. या शिल्पामधील डावीकडच्या पहिल्या शिल्पामध्ये एक माणूस सुखासनामध्ये बसलेला आहे. या माणसाच्या उजव्या हातामध्ये सोटा दाखवला आहे व त्याचा डावा हात गुडघ्यावर ठेवलेला आहे. या लगतच्या शिल्पामध्ये सुद्धा एक माणूस दाखविला असून तो व्याख्यान मुद्रेमध्ये कोरलेला आहे. अशा प्रकारे एकूण 12 शिल्पांमध्ये कोरलेल्या या शिल्पांना नाथसिद्धांचे शिल्प असे संबोधले जाते. या लेण्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपल्याला समोरील भिंतीवर 4 शिल्पे कोरलेली दिसतात. यातील डावीकडे असलेल्या शिल्पामध्ये एक तपस्वी व्याख्यान मुद्रेमध्ये दाखवला आहे व त्यासमोर एक स्त्री बसलेली दाखवली आहे. या स्त्रीचे हात हे अंजली मुद्रेमध्ये दाखवले आहेत. हे बहुधा आदिनाथ व गिरिजा यांचे शिल्प असावे असे पुरातत्वज्ञ व पन्हाळेकाजीचे अभ्यासक श्री मन देशपांडे म्हणतात. या लगत असलेल्या शिल्पामध्ये एक तपस्वी माशावर बसलेला दाखवला आहे. या तपस्व्याच्या गुडघ्याजवळ हात लपेटलेले दिसत आहेत. याला योगपट्टा असे संबोधले जाते. या आसनावरून हे बहुधा मत्स्येंद्रनाथ असावेत असे श्री मन देशपांडे यांनी मत नोंदवले आहे. याच भिंतीवर उजव्या बाजूस असलेल्या शिल्पामध्ये एक तपस्वी दाखवला आहे. तो पद्मासनामध्ये बसलेला असून व्याख्यान मुद्रेमध्ये दाखवला आहे. त्यांच्या समोर एक स्त्री बसलेली दाखवली आहे. ती स्त्री सव्य ललित आसनामध्ये बसलेली आहे व अंजली मुद्रेमध्ये दाखवली आहे. या दोहोंमध्ये एक होमकुंड दाखवले आहे. या शिल्पपट्ट्याच्या उजवीकडे एक शिल्पपट्ट आहे. यामध्ये एक स्त्री व पुरुष दाखवले आहेत. अभ्यासकांच्या मते हे शिल्प शिवपार्वतीचे शिल्प असावे. मंडळी, हा जो तुटलेला भाग आपण समोर पाहत आहोत हा भाग लेणे क्रमांक 17 निगडित आहे. हा लेणे क्रमांक 17 कळसाचा तुटलेला भाग आहे. यावर जसे आपण बघतोय तसं शेषनाग, सप्तमातृका, शिवपार्वती, गणपती, सरस्वती इत्यादी शिल्प कोरलेली आहे. या लेण्याच्या बाहेर अष्टकोनी खांब आहे. या लेण्याच्या खिडकीवर सुंदर अशा प्रकारच्या जाळ्या कोरलेल्या आपल्याला दिसतात. हे या लेणीचे एक नमूद करण्यासारखं वैशिष्ट्य आहे. आता आपण जे लेणे पाहत आहोत ते लेणे आहे लेणे क्रमांक 19. हे लेणे त्याच्या स्थापत्यशैलीवरून 12व्या शतकातील म्हणजेच यादवकालीन असावे असे मन देशपांडे यांचे मत आहे. हे लेणे पनायकाजी लेण्यांमधील एक वैशिष्ट्यपूर्ण लेणे आहे. या लेण्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपल्याला छताचे 3 भागात विभाजन केलेले दिसते. यातील पहिल्या भागात एकूण 18 शिल्प कोरलेले आपल्याला दिसतात. त्यातील 12 दृश्य आपल्याला डावीकडे तर 6 दृश्य आपल्याला या भागाच्या उजवीकडे दिसून येतात. डावीकडे जे 12 शिल्पांमध्ये दृश्य कोरलेले आहे यामध्ये रामायणातील काही विशिष्ट प्रसंग कोरलेले आपल्याला असे दिसून येतात. येथे पहिल्याच शिल्पामध्ये आपल्याला असे दृश्य दिसून येत आहे की रामायणातील सुग्रीव आणि हनुमान यांची भेट, त्यानंतर बाली आणि सुग्रीव यांच्यातील युद्ध. ह्याच्यापुढे आपल्याला असे जे दृश्य दिसत आहे ते आहे लक्ष्मण आणि इंद्रजित यांचे युद्ध. त्यानंतर आपल्याला एका दृश्यात असं दिसून येत आहे की हनुमान यांनी द्रोणागिरी पर्वत उचलला आहे. याच्या काही पुढच्या दृश्यात आपल्याला रावणाने साधुरूप धारण करून सीतेचे अपहरण करत आहे असेही दिसून येत आहे. आणि त्याच्या पुढचे दृश्य असे आहे की ज्यावेळी रावण सीतेला अपहरण करून लंकेला घेऊन जात होते त्यावेळी रावणाला थांबवण्याचा जटायूचा प्रयत्न असाही आपल्याला एका दृश्यात दिसून येत आहे. त्यानंतर राम आणि रावण यांच्यातील युद्धही आपल्याला इथे दिसून येत आहे. त्यानंतर
सेतू बांधण्यासाठी वानर दगडाचे ठोके घेऊन जातानाचेही दृश्य आपल्याला इथे दिसून येत आहे. त्यानंतर या छताच्या उजव्या बाजूस आपल्याला सहा दृश्य दिसून येतात. ही सहा दृश्य श्रीकृष्ण यांच्या आयुष्याशी निगडीत आहेत. म्हणजेच पहिले दृश्य असं आहे की राक्षसी पुतना कृष्णाला मारण्यास आल्यास कृष्णाला स्वतःकडे बोलवतानाचे आहे. त्यालगतच आपल्याला असं दिसून येत आहे की राक्षसी पुतना कृष्णाला आपल्या ओंजीत खेळताना दिसत आहे. नंतर श्रीकृष्ण आणि कुवलयपिदा हत्ती यांच्यातील युद्धाचे दृश्यही आपल्याला इथे दिसून येत आहेत. त्यानंतर त्याच हत्तीच्या सोंडेस धरून त्याला हवेत फेकतानाही आपल्याला असे एक दृश्य दिसून येत आहे. त्याचे पुढचे काही कोरलेले शिल्प आहेत जे दृश्य आहेत ते ॲक्च्युली थोडेसे ओळखायला येत नाही आहेत. पण हे त्यानंतर या छताच्या दुसऱ्या विभागातही आपल्याला काही शिल्प कोरलेले दिसतात. त्यातील काही शिल्पामधील दृश्यही आपल्याला श्रीकृष्ण यांच्या आयुष्यावर कोरलेले आहेत असं दिसून येतात. म्हणजे एका दृश्यामध्ये आपल्याला वज्र गावाच्या ग्रामस्थांनी इंद्राची पूजा करण्यास टाळल्यास त्या रागात इंद्रदेव त्यांच्यावर पाऊस पाडताना दिसत आहे. त्यानंतरच्या दृश्यात आपल्याला श्रीकृष्ण त्यांच्या सहा हातासह दिसत आहेत व उचलताना दिसत आहे. त्यानंतर दोन हातात कमळाचे फूल आहे आणि दोन हातांनी बासरी वाजवताना आपल्याला ते दिसून येत आहेत. त्यानंतर राक्षसी पुतनाचा वध करतानाचेही दृश्य आपल्याला इथे कळून येत आहे. त्याच्या पुढचे दृश्य आपल्याला असं दाखवतं आहे की वासुदेव कृष्णाला घेऊन जाताना यमुना नदी पार करतानाचे दृश्यही आपल्याला इथे दिसते. त्याच्या दुसऱ्या विभागातही आपल्याला दिसून येतं की मधोमध एक छान प्रकारे कमळाचं फूल कोरलेले आहे आणि त्याच कमळाच्या फुलाखाली आपल्याला शिवलिंगाची पूजा केली जात आहे असे हे दृश्य दिसून येत आहे. त्यानंतर याच फुलाच्या उजवीकडे आपल्याला काही दृश्य दिसून येत आहे. त्यातील एक दृश्य असे आहे की लक्ष्मीनारायण हे त्यांचं वाहन गरुडावरून कुठेतरी जात आहेत. इथे आपल्याला किरातार्जुना या संस्कृत महाकाव्याशी निगडीत काही दृश्य आपल्याला दिसून येत आहे. किरातार्जुना हे महाकाव्य अर्जुना आणि शंकरांची झालेल्या लढाईबद्दल आहे. म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की ज्यावेळी अर्जुन पाशुपतास्त्रासाठी शंकरांची तपश्चर्या करत होते त्यावेळी शंकर किराताचे रूप घेऊन त्यांच्यासमोर आले आणि त्यावेळी झालेल्या दोघांच्या लढाईमधील हे काही प्रसंग आपल्याला इथे दिसून येत आहे. आता इथे जे तुम्ही दृश्य पाहत आहात ते दृश्यामध्ये आपल्याला घोडे हत्ती असे प्राणी दिसून येत आहेत आणि असंही दिसून येत आहेत की हे म्हणजे इथे असं दाखवण्यात आले आहे की ते शिकार करण्यासाठी जात आहेत. या लेण्यामध्ये आपण जे गर्भगृह पाहत आहोत तर तुम्ही पाहतात की या लेण्याच्या गर्भगृहाच्या दोन्ही बाजूला द्वारपाला आहेत असे दिसून येत आहे. त्यानंतर आता आपण लेणी क्रमांक 21 पाहत आहोत. लेणी क्रमांक 2, 6, 12, 17 प्रमाणेच याची बांधणी केलेली आहे आपल्याला असं दिसून येते. या लेण्यात विशेष म्हणजे या लेण्याच्या मंडपात गेल्यानंतर डावीकडेच गणेशाची मोठी मूर्ती कोरलेली दिसत आहे. ती मूर्ती अर्धवर्तुळाकार कोरली असून ती 12व्या शतकात कोरली असावी. या मूर्तीमध्ये गणेशाची बैठक 6व्या ललितासनामध्ये आहे असं दिसून येते. आता आपण लेणी क्रमांक 22 वळत आहोत. या लेण्यात प्रवेशाकडे गणेशाची मूर्ती दिसून येते. ही गणेशाची मूर्ती अर्ध पर्यंकासनामध्ये आहे असं आपल्याला दिसून येत आहे आणि तिथेच आपल्याला उजवीकडे सरस्वतीची मूर्ती दिसून येत आहे. ती सरस्वतीची मूर्ती आपल्याला ललितासनामध्ये बसलेली आहे असं दिसून येत आहे. त्यानंतर लेणी क्रमांक 23 वळल्यानंतर आपल्याला लेणी क्रमांक 23 च्या प्रवेशद्वारावर आणि मंडपात ही
खूप चांगल्या प्रकारे नक्षीकाम केलेले दिसून येत आहे. आता हे इथपर्यंत आपण पाहिले लेणी क्रमांक 23. त्यानंतर लेणी क्रमांक 24 ते 28 आपण जर पाहायला गेले तर ते आपल्याला ढासळलेल्या स्थितीमध्ये दिसून येत आहे. आजचा आपला पन्हाळेकाचीचा व्लॉग आपण इथेच संपवत आहोत. तर आपल्या दापोलीचा प्रवास इथेच थांबत नाहीये, ह्याच्या पुढेही आपला दापोलीचा प्रवास चालू राहणार आहे आणि आपले नवनवीन एपिसोड जे दापोलीचे येणार आहेत आम्हाला माहिती आहे, त्यासाठी तुम्ही ऑलरेडी एक्साइटेड आहात. सो तुमचं जी एक्साइटमेंट आहे ती तशीच ठेवा आणि नेहमीप्रमाणेच आपल्या दुर्गवाट्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या शेजारी जी बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. आणि आपला हा पन्हाळेकाचीचा व्हिडिओ आवडला असल्यास तो जरूर लाईक करा, आपल्या मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा आणि आपले तुमचे जे काही सजेशन्स असतील ते सजेशन्स आम्हाला खाली कमेंट करून सांगा, जेणेकरून ते आमच्यापर्यंत पोहोचतील. तिथपर्यंत बाय.